आता आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये आहोत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांना शुभेच्छा देण्याकरता आणि आपले स्थानिक नगरसेवक मुख सिंग साहेब हे शुभेच्छा देण्याकरता आलेले. आता 2 दिवसापूर्वी किसन नगर मध्ये एक मोठी घटना झाली. त्या घटनेचा मध्ये एका महिलेचा जीव वाचवलाय. ते आपले रातोड साहेब आणि आपले दोंडे साहेब हे तिथे उपस्थित होते आणि ह्या आरोपीला पण पकडण्यात आले. तर ही सर्व टीम पूर्ण श्रीनगरची आपली विजय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि आपल्या श्रीनगर मधील आता क्राईम एवढा कमी झालेला आहे की जेणेकरून कुठेही क्राईम आता होण्याच्या पहिलं असे विचार करतात की बाबा पुढे काय होईल अशा भीतीने यांच्या भीतीने की पुढे क्राईम होत नाही. तर यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग साहेब आणि शिवसैनिक ज्या कालच्या 7-8 गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अतुलनीय कामगिरी केली, खास करून धोंडे आणखी राठोड या लोकांनी म्हणजे त्यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी त्यांची स्वतःची हुशारी दाखवून एका म्हणजे जखमी झालेल्या बाईला म्हणजे ती अतिशय जखमी झाल्या होत्या. फिर्यादी नीता कडक ह्या अतिशय जखमी झाल्या होत्या. म्हणजे त्या जर वेळेत पोचल्या नसत्या तर आज त्या वाचल्या नसत्या. अशा वेळेला त्यांचा रक्तस्राव थांबवून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. त्याचप्रमाणे जे धोंडे आहेत त्यांनी सुद्धा ही हुशारीने आरोपीच्या हातामध्ये त्यांनी 2 जणांना मारलं होतं. आरोपीच्या हातामध्ये जी सुरी होती ती सुरी मोठ्या कौशल्याने काढून घेतली. खरंच वाकण्यासारखं काम आहे. आज त्या बाईचा जीव वाचलेला आहे, त्या फिर्यादींचा जीव वाचलेला आहे. त्या फिर्यादी यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते एवढं स्टेटमेंट तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन की त्यांनी अक्षरशः म्हणले की देवदूतासारखे हे पोलीस आले आणि त्यांनी मला वाचवलं, अन्यथा मी जमीन असेल. आम्ही केलेल्या कामाबद्दल, पोलिसांच्या केलेल्या कामाबद्दल स्थानिक नगरसेवक आणि तुम्ही लोकांनी जो आम्हाला येऊन पुष्पगुच्छ आणि प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि आम्हालाच अशाच कार्यक्रमापासून आणखी आम्हाला एनर्जी मिळेल आणि आणखी अशीच चांगली कामगिरी करू. धन्यवाद.